आजही आपण पाहतोय अख्खा भारत देश विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात आहे आणि अजूनही मिरवणुका चालू आहेत, सेलिब्रेशन चालू आहे. कारणही तसंच अभिमानास्पद आहे, कारण आपण एकही सामना न गमावता परदेशात जाऊन विश्वचषक जिंकला, संपूर्ण जगाला पराभूत केलं. पण इकडं पाकिस्तान आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू यांचं मात्र वेगळंच चाललंय. आता त्यांचं काय म्हणणं होतं त्यावर टाकलेला हा प्रकाश. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. एक तर संपूर्ण जगानं पाहिलं की यांची काय लायकी आहे. ज्यांनी नुकतंच क्रिकेट खेळायला सुरुवात केली अशा अमेरिकेसारख्या देशानं सुद्धा यांना खूप वाईट पद्धतीनं हरवलं आणि कॅनडा बरोबर अक्षरशः हरता हरता वाचलेत. आणि यांच्या माझ्या क्रिकेटपटूंना मात्र यांचं वेगळंच चाललंय. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज माननीय शोएबजी अख्तर साहेब म्हणाले की भारताने हा वर्ल्ड कप चिटिंग करून जिंकला. सूर्याने घेतलेला तो झेल हा झेल नसून षटकार होता. आणि अशा पद्धतीनं जर जिंकायचं असतं तर मग पाकिस्तानने भरपूर कप जिंकले असते. आणि तो षटकार होता हे फक्त या महाशयांनाच माहीत. बघा मग ती वर्ल्ड कपची कार्यकारिणी कशासाठी होती काय माहीत. आता हे झालं संपूर्ण वर्ल्ड कपची स्पर्धा पूर्ण पडल्यानंतर यांचं हे वक्तव्य. तसं हे काय त्यांना नवीन नाही, आपण पहिल्यापासूनच पाहिलं आहे की पाकिस्तानची पद्धतच अशी आहे की कोणतीही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताच्या त्या त्या वेळच्या मेन खेळाडूला ट्रोल करणं, त्याच्यावर मानसिक दबाव टाकणं. मग तो बॉलर असेल तर त्याला आम्ही असा फोडू तसा फोडू, आणि जर तो बॅट्समन असेल तर त्याला आम्ही असा आउट करू तसा आउट करू. आणि सध्या तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगातला सर्वोत्तम बॉलिंग अटॅक त्यांच्याजवळच आहे. आणि त्यातही ही स्पर्धा बऱ्यापैकी गोलंदाजाला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळली गेली. आणि तिथेच या स्वयंघोषित जागतिक दर्जाचा बेस्ट गोलंदाजी असणारा संघ स्पर्धेतून बाद झाला. तरी देखील त्यांच्या गटामध्ये भारत वगळता इतर संघ हे तसं पाहिलं तर नवखे आणि दुबळेच होते. आता मग याचे खापर कोणावर फोडायचे. आता दुसरे महाशय माननीय उमर गुल साहेब यांनी तर म्हटलं आहे की सूर्यकुमार यादवचा जो फटकेबाजीचा मेन एरिया आहे त्याच्याच एरियामध्ये गोलंदाज गोलंदाजी का करतात. आता त्याला गोलंदाजी काय एकच गोलंदाज करत नाही, त्याने जगभरातल्या बऱ्याच गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले. आणि या उमर गुलने म्हटले आहे की मी जर त्याला गोलंदाजी करत असतो तर त्याला माझ्या पहिल्याच षटकात बाद केलं असतं. असो, हा त्यांचा गर्व आहे तो त्यांच्याजवळच राहू द्या, कारण तसंही उमर गुल सूर्यकुमार यादवला आता बाद करू शकत नाही हे त्याचं दुर्दैव. हा फार फार तर ते जगभरातल्या गोलंदाजांना सूर्यकुमार यादवला पहिल्या षटकात कसं बाद करायचं याचं ट्रेनिंग मात्र ते देऊ शकतात. हे झालं माजी खेळाडूबद्दल. पण सध्याचे खेळाडू यात काय कमी नाहीत. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सध्याचा पाकिस्तान संघातील त्यांच्या मते विस्फोटक फलंदाज म्हणजे इफ्तिकार अहमद याने तर म्हटलं होतं की आम्ही बुमराच्या गोलंदाजीवर सलग 6 षटकार मारण्यासाठी उच्च प्रतीचं प्रोटीन वगैरे खात आहोत. नीट ऐका, कुणाच्या गोलंदाजीवर? बुमराच्या. पण पुढे त्या उच्च प्रतीच्या प्रोटीनचं काय झालं त्यालाच माहीत. पण अख्ख्या स्पर्धेत इफ्तिकार अहमदच काय, कोणताच फलंदाज बुमराला षटकार मारू शकला नाही. अपवाद फक्त एकच, पॅट कमिन्सने स्लो बॉलवर तो चुकून गेलेला एक षटकार. यानंतर पाकिस्तानचा 100 किलो पेक्षा जास्त वजन असलेला यष्टीरक्षक फलंदाज आजम खान याने जाहीर केलं होतं की मी भारताविरुद्धच्या सामन्यात सर्वात वेगवान शतक मारण्याचा रेकॉर्ड करीन. पण बघा, इतका फजील आत्मविश्वास असणारा आणि एवढं मोठं स्वप्न पाहणारा हा खेळाडू भारताविरुद्धच्या अंतिम 11 जणांच्या संघात सुद्धा स्थान मिळवू शकला नाही. आणि मग तुम्ही पाहिलंच त्यांचे अंतिम 11 खेळाडू काय होते.
पाकच्या माजी खेळाडूंच्या मते त्यांचा बाबर आजम हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि तो कोहलीपेक्षाही सरस आहे. 30 वर्ष वय असलेल्या बाबर आझमने 117 एकदिवसीय सामन्यात 88.75 च्या स्ट्राईक रेटनं 17 शतकं मारले आणि त्यातील बहुतांश शतकं ही वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि श्रीलंका या संघाविरुद्ध आहेत. आणि विशेष म्हणजे बाबरने भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये एकही शतक मारले नाही. त्याची भारताविरुद्ध 50 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तर 36 वर्षाच्या भारताच्या विराट कोहलीने 292 एकदिवसीय सामन्यात जवळपास 94 स्ट्राईक रेटनं तब्बल 50 शतकं झळकावले आहेत आणि हा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. आणि त्यामध्येही भारत तब्बल 42 वेळा जिंकलाय, तर एक सामना टाय झाला होता. तर आता तुम्ही सांगा यातील सर्वोच्च फलंदाज कोण? बहुतेक पाकच्या माजी खेळाडूंना असं म्हणायचं असेल की बाबर हा पाकिस्तानातील सर्वोत्तम फलंदाज आहे, कारण त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, वासरात लंगडी गाई शहाणी, त्याप्रमाणे ते असेल बहुतेक. असो, आपण विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करूया, नाहीतर काय, ज्यांना नाचता येईना ते अंगण वाकडं म्हणतातच ना, नाही का? आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे YouTube वरच जाऊन कमेंट टाकून आम्हाला कळवा आणि आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा. धन्यवाद.